गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? बघा, सकाळचे आज 8 वाजलेत, अनमोल गेला शाळेत. मी आले टॅरेसवर. बघा, तुम्हाला टॅरेसवरून आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवत आहे मी तुम्हाला. आमच्याकडे सतत पाऊस आहे 2-3 दिवसापासून. आत्तासुद्धा खूप ढगं काळी काळी झालेली आहेत. आत्तासुद्धा थोड्या वेळाने पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. बघा, आमची ही टाकी, पहिली टाकी जी फुटली होती, स्फोट झाला होता, त्याच्यानंतर आम्ही 2000 दुसरी टाकी आणलेली आहे. हे बघा, वरचं वातावरण कसं दिसतं स्कायमध्ये. हे कॉलम आम्ही अर्धे बांधून घेतलेले आहेत, म्हणजे पुढे बांधकाम करायला आपल्याला सोपं जाईल. आजूबाजूच्या बिल्डिंगही आहेत आमच्या घराच्या. आमचं घर असं चौकामध्ये, चारही बाजूने रोड आहे. हे बघा, हा एक रोड आहे, इकडून येतो. त्याच्यानंतर ह्या मंदिराच्या बाजूने एक रोड आहे आणि समोर हा एक रोड आहे आणि त्याच्या बाजूकडे सुद्धा एक रोड आहे. असं चौकामध्ये आमचं घर आहे. हे बघा, अजून हा इकडे एक रोड दाखवते तुम्हाला मी. हे हा इकडे रोड, हा सरळ मेन रोडला जाऊन मिळतो मुकुंदवाडीच्या. हे बघा आमचे झाडं, ही मिरच्याची रोपं बघा किती छान आलेत पावसामुळे. आता थोडे मोठे झाले का, त्यांना उपटून दुसरीकडे लावणार आहे मी. हे वालाच्या शेंगा, वालाच्या शेंगाचा वेल लावला आहे. ही जाईची काडी लावली होती बघा पावसाळ्यामध्ये, किती छान आले त्याला पानं वगैरे. हे कोरपडीचे पण मी खूप मोठे झाडं लावले आहे. कोरपडीचा खूप उपयोग होतो, त्याच्यासाठी खोबऱ्याच्या तेलामध्ये सुद्धा टाकून त्याचं ऑइल आपण बनवू शकतो, चेहऱ्याला लावू शकतो, केसांना लावू शकतो. कोरपड खूप आयुर्वेदिक आहे आणि त्याचा ज्यूस पण पिल्यानंतर आरोग्य चांगले राहतं. हे हवरीच्या शेंगा म्हणजे तीळ असतात, त्याचे रोपं लावलेली आहेत, त्याचे रोपं आलेत. आणि बघा, त्या दिवशी भेंडी लावली होती, त्याला भेंड्यासुद्धा आल्यात आमच्याकडे. बघा, तुम्हाला मी दाखवते भेंडी, बघा कशी आली ती. 4-5 छोट्या छोट्या भेंड्या आलेल्या आहेत आता त्यांना. अनमोलला खूप आवडते भेंडीची भाजी, त्याला डब्यासाठी ताज्या ताज्या भेंडीची भाजी करता येईल आता. हो, हे बघा किती छान आली भेंडी, दिसली का? बघा, इकडे छोट्या छोट्या लागल्या. हे जो वेल आहे ना, हा चवळीच्या शेंगाचा वेल आहे. त्याला खूप चवळी येते. मागच्या वर्षी पण लावलं होतं मी, ह्यावेळेस बिनं टाकतात ऑटोमॅटिक आले 2-3 रोपं चवळीचे. खूप शेंगा येतात चवळीच्या शेंगा पण. चवळीच्या शेंगा आल्यावर नक्की मी तुम्हाला दाखवून. ही हादग्याची फुलं, हादग्याची झाड जे असते त्या फुलांची भाजी खूप आयुर्वेदिक असते. त्याचे आम्ही बरेच रोपं लावलेत, खूप बी आणलं होत्या अनमोलच्या पप्पांनी. आता अनमोलचे पप्पा इथं भोपळ्याचे पण बी टाकत आहे. तसेच इथे पण कोरपडीचे पण काही झाडं आहेत. इकडे टमाट्याचे रोपे, बघा टमाट्याचे खूप रोपं टाकलेले मी आता. बिया खूप रोपं आले, ते पण थोडे थोडे मोठे झाले का, त्यांना पण उपटून ह्या रिकाम्या जागेमध्ये मी लावणार आहे. इकडे भेंड्या, परत भेंड्यांचे रोपं लावलेत मी. भरपूर बिया टाकलेले आहे इथून तिथून. इकडं पण भेंडीचे रोपं परत आलेले आहे. तसेच इथं मी हे कोथिंबीर पण लावली. कोथिंबीरचे झाडं दिसतात छोटे छोटे. पावसाळ्यामध्ये काही पण टाकलं का लगेच उगवतं. आणि इकडं पण टमाट्याचे भरपूर रोपं आलेले आहे सगळे. नंतर मी मोठे झाल्यानंतर ह्या रिकाम्या जागा आहे ना, इथे लावणार आहे टमाट्याचे रोपं. बघा किती सुंदर आहेत ते. हे बघा, पावसाने काय झाले, सगळं टॅरेसवर पाणी झाले. आता ते पाणी झाडून काढावं लागेल व्यवस्थित. हे बघा, कॉलम आमच्या अर्ध्याच्यावर बांधकाम झालेलं आहे. थोड्या दिवसात आम्ही वरती पण एक छान हॉल वगैरे काढणार आहे अनमोलसाठी. हे बघा, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच वॉच.